माझे नाव सृष्टी. आज मी तुम्हाला ट्रिगोनोमेट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व करून दाखवत आहे. प्रॉब्लेम आहे, इफ सेक एक्स प्लस टॅन एक्स इज इक्वल टू के, देन शो दॅट साईन एक्स इज इक्वल टू के स्क्वेअर मायनस वन अपॉन के स्क्वेअर प्लस वन. आपण केला सेक एक्स प्लस टॅन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस वन अपॉन सेक एक्स प्लस टॅन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वन. आता सेक एक्स प्लस टॅन एक्स यावर आपण ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय करू. सेक स्क्वेअर एक्स प्लस टू सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स मायनस वन अपॉन सेक स्क्वेअर एक्स प्लस टू सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स प्लस वन. आपण सेक स्क्वेअर एक्स मायनस वन याला आपण टॅन स्क्वेअर एक्स असं लिहू शकतो. प्लस टू सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन सेक स्क्वेअर एक्स प्लस टू सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स प्लस वनला आपण सेक स्क्वेअर एक्स असं लिहू शकतो. आता आपण आपल्या इथे टॅन स्क्वेअर एक्स आणि इथे टॅन स्क्वेअर एक्स दिसतंय, त्याच्यामुळे आपण टू टॅन स्क्वेअर एक्स असं लिहू इन ब्रॅकेट सॉरी प्लस टू सेक एक्स इंटू टॅन एक्स अपॉन इथे आपल्याला सेक स्क्वेअर एक्स आणि इथे सेक स्क्वेअर दिसतंय, त्यामुळे टू सेक स्क्वेअर एक्स प्लस टू सेक एक्स इंटू टॅन एक्स. इथे आपण टू टॅन एक्स कॉमन काढू शकतो. टू टॅन एक्स इन ब्रॅकेट टॅन एक्स प्लस सेक एक्स अपॉन इथे आपण टू सेक एक्स कॉमन काढू. टू सेक एक्स इन ब्रॅकेट सेक एक्स प्लस टॅन एक्स इथे टू कट इथे टू कट हा ब्रॅकेट कट हा ब्रॅकेट कट. आता आपण टॅन एक्सला साईन एक्स अपॉन कॉज एक्स असं लिहू आणि सेक एक्सला वन अपॉन कॉज एक्स हा कॉज एक्स कट हा कॉज एक्स कट आणि आन्सर साईन स्क्वेअर साईन एक्स. थँक्यू.